आजचा शुभमंगल सोहळा आहे। चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी वैष्णवी आणि चिरंजीव अशय हे नवीन जीवनामध्ये पदार्पण करत आहेत। वाघोलीकर कुटुंबीय आणि वाघोल कुटुंबीय यांच्यातलं हा एकत्र येण्याचा समारंभ इथे आहे। कारण दोन्ही कुटुंब हे सामाजिक जीवनातले राजकीय जीवनातले अत्यंत महत्त्वाचे कुटुंब आहेत। माननीय आबा वाघोल हे आमचे परम मित्र आहेत, काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आहेत आणि मोठे ऋणानुबंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारे असे आमचे मित्र आहेत। त्यांच्या कुटुंबातला हा सोहळा आमच्या सर्वांसाठी आमच्या कुटुंबातला सोहळा आहे आणि आम्ही सर्वजण त्यामुळे उपस्थित आहोत। या वधूवरांना खूप शुभ आशीर्वाद आम्ही सर्वजण देतो आहोत। त्यांचं भावी जीवन आनंदाचं भरभराटीचं जावो, त्यांच्या जीवनामध्ये खूप यश त्यांना मिळावं, एकत्र कुटुंब म्हणून त्यांचा लौकिक पाडावा याकरता परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आहे। हिंदीमध्ये माझी मुलगी वैष्णवी हे वाघोली कुटुंबात जात आहे याचा माझ्यासारखा आनंद कोणाला नाही। यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत, अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि ते आशीर्वाद वधूवरांना द्यायला आलेत। याच्यासारखं कुठलंही आशीर्वाद मिळणार नाहीत, कारण आमचे इथे आदर्श आम्ही ज्यांना मानतो महाराष्ट्रात असे बाळासाहेब थोरात आम्हाला आशीर्वाद द्यायला आहेत, अनेक मान्यवर अजून आशीर्वाद द्यायला येणार आहेत। पुढील त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आनंदाचं वैभवाचं जाऊ ही महालक्ष्मी चरणी माझी प्रार्थना। आज चिरंजीव हर्षद आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी वैष्णवी या दोघांच्या विवाहाच्या निमित्तानं वाघोलीकर आणि बागुल कुटुंबीय हा परिवार या विवाहाच्या निमित्तानं नात्याच्या बंधनामध्ये प्रेम आणि भावनेच्या बंधनामध्ये अडकलेला आहे आणि तो असा आयुष्यभर हर्षद आणि वैष्णवी यांचं आयुष्य भावी आयुष्य अत्यंत आनंददायी फलदायी कीर्तिमय सुखासमाधाचं उत्तम आरोग्याचं असं त्यांना लाभावं आणि वाघोली आणि वाघोलीकर आणि बागुल या परिवाराच्या वतीनं सामाजिक कामाचंही भान त्यांनी निश्चित ठेवलं जाईल। त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की नवीन वधूवरांना ईश्वरानं भरपूर आशीर्वाद द्यावा। शुभेच्छा। बहुत ही वेरी स्पेशल, वेरी एक्साइटिंग एंड वेरी लॉट्स ऑफ एंजाइटी, बट इट इज़ अ गुड न्यू बिगनिंग टू माई लाइफ, सो आई एम वेरी हैप्पी फॉर इट एंड थैंक यू सो मच। पूरी फैमिली मेंबर बहुत ही एक्साइटेड है आज के इस दिन। यस, एवरीवन इज़ वेरी एक्साइटेड फॉर ऑल द फन टू बिगिन। जिसके साथ आप साथ फेरे लेने वाले उनके लिए कुछ कहना चाहेंगे? आज बागुलांची मुलगी वाघोलीकरांच्या घरामध्ये सून म्हणून येत होते, त्यांचं मनापासून म्हणजे आम्ही तिचं स्वागत करतो आहे वाघोलीकर फॅमिलीमध्ये आणि बागुल आणि वाघोलीकर ह्या सगळ्यांच्या मिळून आम्ही तुमचे धन्यवाद मानते। एक पिता की जिंदगी में अपनी बेटी की शादी एक बहुत बड़ा मायने रखती है और आज वो दिन आया है, एक अच्छे दामाद हमें मिले, हमारे अच्छे भाई हमें मिले, सब अच्छा परिवार मिला है और हमारी बेटी बहुत खुश रहेगी। ये बाप की इच्छा आज पूरी हो रही है। मेरी पूरे देशवासियों से विनती रहेगी कि आशीर्वाद दीजिए, बस धन्यवाद। थैंक यू जी, थैंक यू। अभी हम आपके डैडी से बात कर रहे थे, बहुत ही एक्साइटेड हैं। तो कितना बड़ा दिन है आपके लिए एंड क्या कुछ कहना चाहेंगे आज ओकेशन के लिए, आज के इस वेडिंग के? आई एम रियली एक्साइटेड फॉर दिस वेडिंग, लाइक अमेज्ड बाय, लाइक आई एम वेरी ओवरवेल्म्ड बाय ऑल द डेकोरेशन एंड एवरीथिंग एंड आई एम फीलिंग ब्लेस्ड दैट आई एम गोइंग इनटू अ वेरी नाइस फैमिली
and yeah. And about Ashay, he's a lovely person and I'm very blessed that I found someone like him. He loves me a lot, so do I. Yeah, that. Your dad and your mom's too excited. So. Yeah, they are very excited. You can see the decoration and everything. आप कुछ कहेंगे ये कितना बड़ा दिन है आपके लिए? ये मेरे लिए तो बहुत ही बड़ा दिन है क्योंकि लड़की की शादी जो रहती है वो एक माँ का सपना रहता है और आज आँख में भी पानी आएगा क्योंकि लड़की आज मेरे घर से दूसरे घर जाने वाली है, वहाँ वो सुखी रहेगी लेकिन माँ का दिल तो माँ का दिल ही रहता है तो थोड़ा हाँ और खुशी भी रहेगी. अभी ये बोलेंगे भाई बोलेंगे. मेरे लिए आज सबसे बड़ा दिन है, मेरी बेटी की शादी है, यही मेरे लिए बहुत ही खुशी का दिन है. इससे ज़्यादा मेरी ज़िंदगी में मैंने कुछ ना भगवान से कुछ मांगा था ना कुछ, मेरी बेटी का अच्छा हो, बेटी की अच्छी शादी हो, अच्छे घर में जाए, यही मेरा ख्वाब था. ये आज पूरा हो गया. मेरे बड़े भाई साहब और मेरी भाभी और सब घर वालों ने जितना भी सब कुछ किया है इसके बहुत बहुत शुक्रगुजार हूँ सबका मैं. यही मेरी और वो हमेशा खुश रहे भगवान से प्रार्थना है. अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असलेले वाघोलीकर आणि बागुल या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक जीवनामध्ये या पुणे शहराच्या त्यांचं फार मोठं योगदान आहे. या दोन्ही कुटुंबियांच्या लग्नानिमित्त रितेश आणि वैष्णवी या दोघांनाही लग्नानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आनंद बाळ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मराठी आशयला मी लहानपणापासून बघितले आणि खूप सुंदर मुलगा आहे. जसा जसा मोठा होत गेला वाढत गेला त्याच्यात अतिशय हुशार झाला. तो शाळेमध्ये पण अतिशय हुशार होता आणि आज तो विवाह बंधनात अडकलेला आहे आणि सुंदर अशी त्याला साथीदार मिळाली आहे आणि त्यांचं आयुष्य खूप उज्ज्वल हो, भविष्यात त्यांच्याकडनं समाजाची सेवा घडो आणि त्यांच्या जीवनात खूप बहर आनंद येऊ ह्या माझ्या शुभेच्छा आशयला. धन्यवाद. आशयला आणि वैष्णवीला त्यांच्या सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. आशयला आणि वैष्णवीला दोघांनाही खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन मेंबरचं फॅमिलीमध्ये स्वागत आहे आणि लग्न समारंभ खूपच चांगला झाला. वी लाईक टू एन्जॉय. थँक्यू. वी विश बेस्ट ऑफ लक. आणि वैष्णवीला त्यांच्या नवीन जीवनाच्या शुभेच्छा. लक्ष्मी बोल ना, सांग ना, शुभाशीर्वाद बोल ना. वाघोलीकर परिवारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप छान होती. आशय आणि वैशालीला खूप खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच टू द वाघोलीकर फॅमिली, बागुल फॅमिली, दंजावटे. आशय ग्रू अप इन फ्रंट ऑफ मी. So he is my second bachcha. Pehla is Vidham and second is Ajay. I bless him, Vaishnavi and everybody. Thank you for inviting. Thank you. आणि वैष्णवीला त्यांच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. बागुलीकरांना आणि बागुलांना पण शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक यू. आशय आणि वैष्णवीच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. करची आत्या आहे माझ्या. आमच्या खांडेकर परिवारातर्फे बागुल आणि वाघोलीकरांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही द्या खांडेकर साहेबाकडून वाघोलीकर साहेबांच्या शुभेच्छा लग्नाला येण्यासाठी. थँक्यू. बागुल परिवार और वाघोलीकर परिवार को इस शादी के मौके पर मैं मेरे पुणे शहर कांग्रेस की तरफ से उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूं और उनके
वैवाहिक जीवन के लिए उनको शुभेच्छा ही देता हूँ। चलो ठीक है, धन्यवाद। सो इट्स माई ब्रदर्स वेडिंग और काफ़ी खुशी हुई है आज कि उसको उसके मन पसंदीदा जोड़ीदार मिला है उसको। और काफ़ी सारी हस्ती आई थी यहाँ पे, मंगेशकर फैमिली से, ठाकरे फैमिली से और भी कई विभिन्न क्षेत्रों से लोग आए थे। काफ़ी अच्छा लगा कि इतने सब लोगों के आशीर्वाद आज इस अवसर पे मिले हैं। और स्पेशल थैंक्स आप सबको कि आप इतना ट्रैवल करके सब कवरेज लेने आए हैं। थैंक यू। Everyone talk comments.